मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा जरांगेंवरच बुमरँग झालाय. मुस्लिम धर्मियांमधील आता मागास जमातींना 25 वर्षांपूर्वीच आरक्षण दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय. मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ओबीसी नेत्यांच्या कोंडीचा डाव जरांगेंवरच आता उलटलाय. मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. मुस्लिम धर्मियांच्या ज्यांच्या ओबीसी नोंदी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली होती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या भुजबळांना डिवचण्यासाठी जरांगे पाटलांनी ही मागणी लावून धरली होती. पण जरांगे पाटलांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला. 25 वर्षांपूर्वीच मुस्लिम धर्मियांमधील पोट जातींना आरक्षणाचा अधिकार देण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. 25 वर्षांपूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जमणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे. उगीच माहीत काही नसतं हो, काय बोलायचं म्हणून बोलायचं. लक्ष्मण हाके यांनी देखील या मुद्द्यावरून जरांगे पाटलांना आरक्षणाचा अभ्यास कमी असल्याची टीका केली. मुस्लिमांमध्ये सामाजिक स्तर नाहीये, म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये, की तुम्ही लोकलला जा, त्याचा व्यवसाय बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा. मी लायकी लायकी वगैरे मी कायम का म्हणतो, तुमची लायकी नाही, जी गोष्ट आडातच नाही ती पोहऱ्यात येणार कुठून. सरकारी नोंद असेल त्याला ओबीसी धरल्यास मोठा सामाजिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण सरकारी दस्तऐवजात वेगवेगळ्या धर्मियांचा कुणबी उल्लेख आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा हा गुंता सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंत वाढणार आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.